कारंजा तालुक्यात रिटायर्ड फौजी बांधवांचा नवयुवकांपुढे आदर्श. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी कारंजा तहसील कार्यालयात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात माजी सैनिक संघटनेतील माजी सैनिकांनी संचलन करून युवकांपुढे देशभक्तीचा आदर्श ठेवला. सैन्यातून गत काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्ती झालेल्या कारंजा तालुक्यातील माजी सैनिक संघटनेच्या जवानांनी सैन्यामध्ये राहून देश सेवा केली यात तीळ मात्र शंका नाही. मात्र निवृत्तीनंतरही आपल्या धमन्यांमधील देशप्रेमाबद्दलची धग देशभक्ती ही आजही कायम असल्याचे माजी सैनिकांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालय येथे सादर केलेल्या संचलनातून दाखवून दिली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या या संचलनाने उपस्थित मान्यवरांसह इतरांचेही लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सैनिकांचे हे संचलन सादर करण्यात आले. आपल्या जीवांची पर्वा न करता देशासाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या सैनिक व माजी सैनिकांच्या मनात देशभक्ती कायम कोरल्या जाते. सैनिक सैन्यातून देशसेवेतून जरी निवृत्त झाले असले तरी देशभक्तीतून मात्र ते कधीही बाहेर पडत नाही. संचलनावेळी त्यावेळी आम्हीच होतो, आता पण आम्हीच आहोत. कधी स्वार्थाने लढलो आम्ही, लढत आहे आणि लढतच राहू, यातना करण्याच्या सोसतच राहू असा नारा देत या वयाने रिटायर्ड झालेल्या मात्र मनाने सदैव फौजी असणाऱ्या यांनी तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुण रक्ताच्या युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला. सादर केलेल्या संचलनात माजी सैनिक संघटनेतील ऑनररी कॅप्टन अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनात MM इंगोले, LS तसरे, सुखदेव सुरवाडे, मंजाजी सखाराम पवार, दिनेश तायडे, रमेश सडेदार, राजीव गोडसांत, अरुण ठाक, अजाबराव पाढेन, विलास वाघमारे, मधुकर खाडे यांच्यासह इतरही माजी सैनिक सहभागी झाले होते.